या वाढत्या उन्हानं साऱ्यांचीच काहिली होती. या उष्म्याचा त्रास राणीच्या बागेतल्या प्राण्यांना होऊ नये यासाठी जिजामाता उद्यान प्रशासनानं विशेष काळजी घेतली आहे. कोणावर थंडगार पाणी फवारलं जात आहे तर कुणाला थंडगार केक खाऊ घातला जातोय. फ्रूटची कुल्फी चाखण्यात मग्न असलेली ही माकडं पाणघोड्यासाठी फ्रूटचा आईस केक आणि कलिंगडचा खास बेत. हरणांसाठी हिरव्यागार गवताची केलेली सोय. गर्मीमुळे झालेली अंगाची लाही कमी करण्यासाठी हत्तीला घातली जात असलेली मनसोक्त अंघोळ. भायखळ्याच्या राणीच्या बागेत वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी प्राण्यांची खास बडदास्त ठेवली जाते. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गवताचं छप्पर उभारण्याबरोबरच त्यांच्या आहारातही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात आम्ही जंडी जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी काही अशी उपाययोजना करतो की जसे त्यांना शेड एरिया प्रोव्हाइड करणं, ज्या प्राण्यांना पाणी लागतो जास्त त्यांच्या तलाव वगैरे फुल भरलेलं पाहिजे, प्लस काही सीझनल फ्रूट्स आम्ही काही प्राण्यांना प्रोव्हाइड करतो जसं कलिंगड आहे, टरबूज आहे, अशा टाईपचे फ्रूट्स आम्ही इंट्रोड्यूस करतो. प्लस काही मंकींना त्यांना काही आईस केक्स वगैरे त्या फ्रूट्समध्ये मिक्स करून आम्ही ते तयार करून देतो त्यांना, जेणेकरून म्हणजे कुठल्या प्रकारचा डिहायड्रेशनचा प्रकार किंवा हीटचा प्रकार त्यांना जाणवणार नाही. राणीच्या बागेत हरणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांना हिरव्यागार गवतासोबतच गाजर दिलं जात आहे. शिल्पा, मंगल आणि देवा हे तीन पाणघोडे दिवसभर पाण्यातच राहतात. उकाड्याचा सर्वाधिक त्रास हा पाणघोड्यांना होतो. सूर्यास्तानंतरच ते पाण्याबाहेर पडतात, त्यामुळे त्यांचं खाणं पिणंही तलावातच होतं. त्यांच्यासाठी खास आईस केकची मेजवानी तर होतीच, शिवाय कलिंगड टरबूजही अधूनमधून दिली जातात. माकडांची खाण्याची चंगळ आहे, त्यांच्यासाठी फ्रूटची आईस कुल्फी बनवण्यात येते. राणीच्या बागेत लक्ष्मी आणि अनारकली असे दोन हत्ती आहेत. ह्या अनारकलीला आंघोळ अशी सकाळच्या वेळी रोज घातली जातेच. त्याशिवाय दिवसभर उन्हाचा जो त्रास असतो तो कमी करण्यासाठी ह्याच समोरच्या बाजूला अशा प्रकारचा एक तलाव आहे, ज्या ठिकाणी या तलावामध्ये रोज हे हत्ती जे आहेत दुपारच्या वेळेमध्ये येतात आणि या ठिकाणी आंघोळ करतात. तिथं मौज मस्ती जी आहे ती अशा प्रकारे या ठिकाणी सुरू असते. तर अशा प्रकारे हत्तींना अंघोळ घालणं म्हणजे एक सोहळाच असतो. पाण्याचे फवारे अंगावर घेत माहुताच्या प्रत्येक आज्ञेचं पालन त्यांच्याकडून होतं, जे पाहण्यासारखं असतं. प्राण्यांबरोबरच विविध जातींचे पक्षीही राणीच्या बागेत आहेत. तापमान वाढल्यावर ते पक्षीही इथल्या प्राण्यांसाठीच्या तलावांमध्ये मनसोक्त डुंबत राहतात. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.